बेळगाव उत्तर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये होत असलेली कामं एकूण 197 कोटीची असून विशेष करून पीडब्ल्यूडी, स्मार्ट सिटी, बुडा कॉर्पोरेशन व मायनॉरिटी ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून एकूण 197 कोटीचा जो आराखडा आहे त्याच्यासाठी म्हणून आज रोजी आम्ही सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विशेष करून स्मार्ट सिटी, पीडब्ल्यूडी, कॉर्पोरेशन, मायनर इरिगेशन, त्याचबरोबर एलएनटी कंपनी, गॅसवाल्यांची यांची बैठक घेऊन ह्या 197 जो काम चालू होईल एक महिन्यामध्ये, काम चालू झाल्याबरोबर एलएनटीवाले असू देत किंवा गॅसवाले असू देत त्यांना नंतर खणायसाठी परमिशन कुठेही मिळणार नाही. खणून त्यांची पाईपलाईन त्याच्या अगोदर घालण्याची जबाबदारी त्यांची आहे, पण जेव्हा आता काम सुरू झाल्याने त्याला कुठलंही परमिशन मिळणार नाही. या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांची आज बैठक होऊन सर्वांना प्रत्येकाची जबाबदारी दिली आहे. एकूणच येत्या काळामध्ये हे जर मार्चमध्ये काम सुरू झालं तर ही संपूर्ण कामं 197 कोटीची 6 महिन्यामध्ये संपतील. माझ्या अभ्यासाप्रमाणे बेळगाव शहरातले कुठलंही काम शिल्लक राहणार नाही, राहिल्यास तेही मी दुसऱ्या फंडातून आणून काम करून देण्याची माझी जबाबदारी आहे. जनतेनं या कार्यासाठी मला सहकार्य करावं हीच विनंती.